औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे खुलताबाद तालुका संचालक किरण पाटील डोणगावकर यांच्या हस्ते खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलंय. औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे खुलताबाद तालुका संचालक किरण पाटील डोणगावकर यांच्या हस्ते शेतकरी पीक विम्याचं वाटप तालुक्यातील खुलताबाद, वेरूळ, गल्लेबोरगाव आणि टाकले राजेराय येथे करण्यात आलं तर लवकरच बोडका, सुलतानपूर आणि बाजार सावंगी येथे करणार असल्याचं तालुका संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी एआय न्यूजशी बोलताना सांगितलं. ते बोलताना पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असताना सुद्धा तालुक्यातील 12,252 शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेत शेतकरी पीक विमा काढला होता. या पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना 4,74,75,350 रुपये यावर्षी शासनाने जमा केला आहे. त्यामुळे दुष्काळापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या तोंडावर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या पीक विम्याच्या पैशातून खरीपाच्या तयारीला सुरुवात करण्यास हातभार लागणार आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका संचालक किरण पाटील डोणगावकर, मजहर पटेल, उपसभापती दिनेश अंबोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, भीमराव खंडागळे, दीपक खोसरे, हिरालाल राजपूत, महेंद्र ढोले, आबेद इमानदार, संजय श्रीखंडे, तुकाराम हार्दे, अंबादास अदाने यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.